इयत्ता 9वी, विषय गणित, भाग 1, घटक पहिला, संच, उपघटक, दोन संचांचा संयोग. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण संचाकारक क्रिया यामध्ये आपण दोन संचांचा छेद म्हणजे काय, तो कसा लिहिला जातो याच्याविषयी माहिती पाहिली. त्याच्यानंतर विभिन्न संच म्हणजे काय हे सुद्धा काय केले मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. त्यांचे गुणधर्म कोणते, काय लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, या सर्वांचा आपण काय केलं मागच्या वेळी आपण विचार केलेला आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन संचांचा संयोग म्हणजे काय याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर ते कसे लिहिले जातात हे पाहणार आहोत. दोन संचांचा संयोग, तर समजा ए आणि बी असे दोन संच आहेत. या दोन्ही संचांच्या संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी संचांचा संयोग संच म्हणतात. लक्षात आलं का पहा, ए आणि बी असे दोन संच आहेत असं समजा. ए आणि बी हे काय आहेत, दोन संच आहेत. आता या दोन्ही संचातील घटकांचा मिळून जो संच तयार होतो तर तो ए आणि बी या संचांचा संचाचा काय असतो, संयोग संच असतो. आणि तो निदान कसा दिला जातो, या ए संयोग संच बी असं काही करतं ते लिहिलं जातं. लिहिताना अशा पद्धतीने या चिन्हामध्ये लिहिलं जातं आणि वाचन करताना ए संयोग बी म्हणजे ए आणि बी हे काय आहेत, संयोग संच आहेत असं याचं वाचन केलं जातं. आता ए संयोग बी बरोबर, इथे एक उदाहरण पाहूया आपण. आता ए संयोग बी बरोबर एक्स हे काय आहे, त्याचे घटक असे आहेत की एक्स हे काय आहे, हा एचा काय आहे, घटक आहे म्हणजे पूर्णांक संख्यांचा हा काय आहे, घटक आहे. किंवा ए किंवा ए हा काय आहे, बीचा घटक आहे. ए हे काय एक्स काय आहे, बीचा काय आहे, घटक आहे. अशा पद्धतीनं हे एक उदाहरण पाहूया आपण. आता याचं लेखन हे वेन आकृतीनं कशा प्रकारे काढलं जाऊ शकतं तर हे पण आपण पाहूया. आता उदाहरणार्थ बघा, याच्यानुसार एक उदाहरण पाहूया आपण. इथं ए बरोबर ऋण 1, ऋण 3, ऋण 5 आणि 0 या संख्या असतील, हे घटक असतील ए मध्ये. संच एचे घटक कोणते आहे, ऋण 1, ऋण 3, ऋण 5, 0 हे काय ए या संचाचे घटक असतील. आणि बी या संचाचे घटक 0, 3, 5 असतील. बी या संचाचे घटक कोणते, 0, 3, 5 हे या संचाचे घटक असतील. तर ए संयोग बी हे कसं होणार होतं, आता ए संयोग बी जे आहे हा फक्त काय आहे, सामायिक घटक आपल्याला इथे दिसतो. काय सामायिक घटक आहे. आता तो काय करायचा, आपल्याला एकदाच घ्यायचा आहे कारण हा 0 हा जर घटक आहे तर तो दोन्हीमध्ये पण आपल्याला दिसतो. आता याचं हे संयोग संच निदान कसं लिहिलं जातं बघा, ए संयोग बी बरोबर याच्यामध्ये याच्यामध्ये घटक सर्व म्हणजे ऋण 1, ऋण 3, ऋण 5 आणि 0 आणि याच्यामध्ये घटक सर्वच. आता 0 जो आहे तर तो दोन्हीमध्ये आलेला आहे, तो एकदाच घ्यायचा. त्याच्यानंतर 3 आणि 5 हा झाला काय आहे, संयोग संच. हे आपल्याला काय करायचं आहे, समजा जर वेन आकृतीनं आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवू शकतो बघा. इथं हा एक संच आहे, ए हा संच. आता इथं काय आहे, संयोग संच जे आहे, 6 संच पण आहे इथं आपल्याला काढता येईल कारण याच्यामध्ये 2, 1 संख्या जी आहे तर ती आपल्याला समान आपल्याला इथं दिसते. आणि तर याच्यामधला एक संच जो आहे तर तो ए हा आहे आणि दुसरा जो आहे तर तो बी आहे. आता ए चे घटक कोणते आहे,
आणि बीचे घटक जे आहेत तर ते 3 आणि 5 या दोन काय संख्या आहेत. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, हे वेनाकृतीनं दाखवू शकतो. ही झाली याची वेनाकृती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ए संयोग बी म्हणजेच बी संयोग ए असं आपण याला म्हणू शकतो. हां, तर याचा अर्थ काय होतो, ए संयोग बी बरोबर काय असणार आहे, बी संयोग ए असणार आहे. म्हणजे जे घटक दोन्ही घटकांचा मिळून लागणार आहे, संयोग संच जो आहे तर तो तयार होतो. आता इथं आणखीन एक उदाहरण घेऊया आपण, दुसरं उदाहरण पाहूया आपण. तर याच्यामध्ये काय केलं, इथे एक वेनाकृती दाखवलेली आहे, दोन काय तिथं संच दाखवलेले आहे. हा एक संच आहे आणि हा काय आहे, एक दुसरा एक संच आहे. ए आणि बी असे काय त्यांना नाव आहे, ए संच हा काय आहे, बी संच. याच्यामध्ये घटकांचे कोणकोणते घटक आहेत बघा, 2, 4 आणि 6 आहे ए या संचामध्ये. बी या संचामध्ये 1, 3, 7, 5 1, 3, 5 आणि 7 हे काय घटक आहेत. आता इथे काय केले, वेनाकृतीमध्ये दर्शवलेले आहेत संचावरून खाली संच यादी पद्धतीने लिहायचे आपल्याला. आपल्याला संच जे आहेत तर ते काय करायचे, कोणकोणते संच लिहायचे बघा यादी पद्धतीनं. पहिला संच काय आहे, विश्वसंच आहे. दुसरा संच जो आहे तर तो पूर्णांक संख्याचा. तिसरा जो आहे तर तो बी हा संच लिहायचा आहे. तिसरा चौथा जो आहे तर तो काय करायचा आपल्याला, ए संयोग संच बी घ्यायचा आहे. पाचवा जो आहे तर तो काय करायचा आहे, ए छेद संच बी हे घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये याच्यानंतर सहावा जो संच आहे तर तो ए चा पूरक संच घ्यायचा आहे. सातवा जो आहे तर तो काय करायचा आपल्याला, ए त्याच्यामध्ये छेद बी जे आहे तर त्याचा काय करायचा आहे, पूरक संच लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर ए त्याच्यानंतरचा जो संच आहे आठवा तर तो काय करायचा आहे, ए हा संयोग संच बी याचा काय करायचा आहे, पूरक संच लिहायचा आपल्याला. असे काय करायचे, हे सगळे संच इथं आपल्याला लिहायचे आहेत. सगळ्या सुरुवातीला आपण विश्वसंच लिहायचा. याच्यामध्ये विश्वसंच जो आहे तर यू या अक्षरांना केला जातो, दाखवला जातो. याची उकल पाहूया आपण, उत्तरण. या सगळ्या प्रकारचे काय करायचे आपल्याला, संच लिहायचे आहे. सगळ्यात सुरुवातीला पहिलं बघूया आपण ह्याच्यामध्ये विश्वसंच जो आहे तर यू हा कसा तयार होईल बघा. विश्वसंचमध्ये या सगळ्या ज्या संख्या आहेत तर त्या आपल्याला घ्याव्या लागतील. याच्यामध्ये आणखी एक आहे आकृतीमध्ये ज्याला यू हे नाव दिलेलं आहे या संचाला, आणि याच्यामध्ये 9, 11, 12 9, 11 आणि 12 या काय संख्या. तर विश्वसंच पहा इथे, आता याच्यामध्ये सर्व ज्या संख्या आहेत तर त्या येणार आहेत या विश्वसंचामध्ये. आणि म्हणून या संख्या कुठल्या जो आहे, 1 आणि 2, 3, 4, 5, 6, 7 आणि त्याच्यानंतर 8 आणि 10 या संख्या काय इथं आहे, 11, 12 या काय येणार आहेत संख्या. सर्व संख्या ज्या आहेत ती घटक याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे काय ह्या संच असा तयार होणार आहे. दुसरा संच जो आहे, ए संच घ्यायचा आपल्याला. याच्यामध्ये दुसरं चौकार ए संच लिहायचा आहे. आता हा संच कसं लिहिणार बघा, एमध्ये कोणत्या कोणकोणते घटक आहेत तर याच्यामध्ये 2, 4, 6, 8 आणि 10 हे काय आहेत, हे पूर्ण ए या संचामध्ये आहे. हे लिहूया आपण 2, 4, 6, 8 आणि 10 हा काय आहे, ए या संच. याच्यानंतर तिसरं जे आहे तर ते काय करायचे, बी हा संच लिहायचा आपल्याला.
बी या संचामध्ये कोणकोणते संख्या आहेत बघा, एक तीन पाच सात आठ आणि दहा या काय संख्या ज्या आहेत तर त्या बी मध्ये आहेत. एक आहे तीन पाच सात आठ आणि दहा या संख्या बी या संचामध्ये आहेत. त्याच्यानंतर चौथा जो संच आहे तर तो कोणता या संख्या बघा, चौथा जो संच आहे तर तो आहे ए संयोग संच. काय करायचा बी लिहायचा आहे, ए चा संयोग संच लिहायचा आहे आपल्याला इथं. आता संयोग संचमध्ये ए आणि बी या दोन्ही मध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे लिहाव्या लागतील. म्हणजे इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि त्याच्यानंतर दहा या संख्या येणार आहेत. त्या ए संयोग संच बी, ए संयोग बी मध्ये येणार आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि दहा, सहा सात आठ आणि दहा हे घटक आहे ए संयोग संच बी मध्ये. आता याच्यानंतर पुढचा जो संच आहे तर तो काय पहा, ए जे आहे ए छेद बी असे काय आहेत, छेद जे आहे ए छेद बी असा काय करायचा इथं आपल्याला संच द्यायचा आहे. पाचवा संच ए छेद बी. आता याच्यामध्ये काय आणणार आहे तर ए छेद बी याच्यामध्ये ज्या दोन्ही जे संच आहेत तर त्याच्यामध्ये सामायिक जे घटक आहेत ते फक्त काय म्हणाल त्या संचामध्ये येणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे दोन काय करतात सामायिक घटक इथं आपल्याला दिसतात. मग इथं आठ आणि दहा हे काय येणार आहेत, हे घटक याच्यामध्ये येणार आहे. आता याच्यानंतर सहावा जो आहे, सहावा जो संच आहे तर तो काय आहे ए पूरक संच. ए चा काय आहे पूरक संच. ए चा पूरक संच म्हणजे कोणत्या संख्या येणार बघा, म्हणजे ए विषम संचमध्ये आहे पण ए मध्ये घटक नाही असा अशा संख्यांचा जो संच आहे तर तो कुठे येणार आहे, ए चा पूरक जो संच आहे ए डॅश मध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये म्हणजे याच्या जे घटक सोडून बाकीचे जे राहिलेले घटक आहेत तर ते कवती त्या संचामध्ये येतील. जसं हे घटक कोणकोणते पहा, एक तीन पाच सात त्याच्यानंतर अकरा बारा आणि नऊ कशाही संख्येने घटक हे तरी चालू शकते. नऊ अकरा आणि बारा हे कवती ही संख्या येतील. त्याच्यानंतर सातवा काय प्रश्न होता तर इथं काय सांगितलं, ए संयोग संच बीचे काय करायचे पूरक संच द्यायचा हा, इथं आपल्याला काय करायचं पूरक संच द्यायचा आहे. तर याच्यामध्ये इथं आपण काय केलं हा, तर इथं संयोग संच जे आहे तर त्याचा पूरक काय करायचा घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जे घटक आहे विश्वसंचामध्ये घटक आहेत पण याच्यामध्ये जे घटक नाही ते फक्त काय करायचं आपल्याला इथं पूरक म्हणून घ्यायचे आहेत. ए संयोग बी चा पूरक संच हे काय सापडून आहे. याच्यामध्ये आता सगळ्या संख्या झालेल्या आहेत, राहिल्या संख्या कोणत्या तर या तीन, म्हणजे हे तीन काय होणार आहे घटक येणार आहेत नऊ अकरा आणि बारा हे काय आहेत, हे तीन, हे तीन घटक याच्यामध्ये येतील. आता याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आठवा तो काय पहा, ए छेद बी चा पूरक संच लिहायचा आहे आपल्याला. ए छेद बी चा म्हणजे इथं आता सामायिक संख्या ज्या आहेत किंवा सामायिक घटक आहेत ते सोडून बाकीचे जे घटक आहेत तर ते गावतील या संचामध्ये येतील. कोणत्या या आठव्या संच जो आहे तर त्याच्यामध्ये काय येतो, ए छेद बी चा पूरक संच बरोबर. इथं आता याचा काय केलाय पूरक मिळावा इथं लिहिलंच आपण या संख्या सोडून बाकीच्या ज्या संख्या ज्या दोन या संचामध्ये आहेत त्या फक्त हे जे घटक येतील एक
दोन तीन आहे, त्याच्यानंतर चार पाच सहा आणि सात, चार पाच सहा आणि सात हे काय घटक येणार आहे त्याच्यामध्ये येतील, सात नऊ अकरा आणि बारा विश्वसंख्यामध्ये आहे, नऊ अकरा आणि बारा हे सर्व घटक कशामध्ये येतील याच्यामध्ये येतील. तर अशा पद्धतीने काय केलं हे उदाहरण आपण सोडून इथं पाहिलेलं आहे. तर हे काय करायचं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता या विश्वसंचय याच्यामध्ये आपल्याला एकाच वेदाकृतीमध्ये आपण अशा प्रकारे वेगळ्या वेगळे संच जे आहेत तर ते काय करायचं आपण इथं लिहिलेले आहे. इथं दिलेले आहेत आपल्याला हे सगळे काय आहेत वेगळे संच आहेत जे आपण या अशा पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे. तर हे उदाहरण काय करायचं आहे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर इथं आणखीन एक तिसरं उदाहरण पाहूया आपण. उदाहरण क्रमांक तीन याच्यामध्ये एक वेल आकृती दाखवलेली आहे, दोन संच दिलेले आहेत. एका संचाचे घटक पहा कोणते आहे. एक हा संच जो दिलेला आहे तर त्याचे घटक आहे एक दोन तीन चार आणि पाच, तीन चार आणि पाच असे हे घटक आहे. आणि बी जो संच आहे तर याच्यामध्ये दोन घटक आपल्याला दिसतील दोन आणि तीन. याच्यामध्ये आता या उदाहरणाची आपण वेल आकृती बघूया हे काय आहे ते. हे दोन काय आहेत संच आहेत, या संचाला नाव दिले बघा हा ए हा संच आहे आणि हा संच आहे तर तो बी आहे. याच्यामध्ये दोन आणि तीन हे घटक आहेत आणि एक याच्यानंतर राहिलेले घटक आहेत. आता इथे दोन आणि तीन हे काय सामायिक घटक आहेत याचा म्हणजे या ए या संचाचा हा उपसंच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यानंतर एक चार आणि पाच हे घटक कशाचे आहेत एचे. आता इथं ए संयोग संच बी जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसं लिहिणार आपण इथं बघा. ए चा संयोग संच जो आहे बी तो लिहायचा आपल्याला. म्हणजे इथं ए आणि बी मध्ये ज्या सामायिक आहेत संख्या तर त्या फक्त करायचं आपल्याला एकदाच इथं लिहायचे आहेत म्हणजे दोन्ही मिळून हे घटक लिहायचे आहेत. पण इथं आता दोन आणि तीन हे दोन्ही काय सामायिक घटक जे आपण एकदाच घेणार आहोत. इथं एक दोन तीन चार आणि पाच हा काय म्हणाला आहे हा संयोग संच जो आहे ए संयोग बी असा काय म्हणाला आहे हा संच तयार होणार आहे. आता संच ए आणि संच ए संयोग संच बी याच्यामध्ये नेमके तेच घटक आहे. ए हा संच पहा आणि ए संयोग संच बी असं बघितलं तर आपल्याला ह्याच्यात आणि ह्याच्यात काय आहे समानच घटक असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जर समजा जर बी हा काय असेल ए संचाचा उपसंच असेल तर जर बी हा कसा काय असेल एचा उपसंच असेल तर ए संयोग संच बी बरोबर काय होणार आहे ए हा संच असणार आहे. ए संयोग संच बी म्हणजेच काय असणार आहे ए हा संच असणार आहे हे आपल्याला इथं लक्षात येईल. म्हणजे समजा जर बी हा संच जो आहे तर तो एचा काय असेल उपसंच असेल तर अशा प्रकारे ए संयोग संच बी बरोबर काय असणार आहे ए हा संच असणार आहे. इथे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणकोणते याचे गुणधर्म बघूया आपण. संयोग संचाचे गुणधर्म संयोग संचाचे गुणधर्म पाहूया आपण. आता याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म आपल्याला सांगता येतील पहा. ए संयोग संच बी बरोबर पहिला गुणधर्म बघा. ए संयोग संच बी बरोबर बी संयोग संच ए म्हणजे जेव्हा ए हा बीचा संयोग संच असतो तेव्हा बी हा एचा काय असतो संयोग संच असतो नेहमी. जर ए हा जर ए
बीचा उपसंच असेल, ए हा बीचा काय असेल उपसंच असेल, तर ए संयोग संच बी बरोबर काय असणार आहे, बी असणार आहे. ए संयोग संच बी काय असणार आहे, बी असणार आहे. लक्षात आलं का पाहिजे हे, म्हणजे इथं आपण मला शिकवलं प्रमाणे समजा जर बी जर काय असेल याचा उपसंच असेल तर ए संयोग संच बी बरोबर काय असतं, ए असतं. हे मगाशी आपण या उदाहरणावरून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म आपण बघूया संयोग संचाचा गुणधर्म. समजा जर ए हा एचा काय असेल उपसंच असेल, ए हा ए संयोग संच बीचा जर उपसंच असेल तर बी हा एचा उपसंच असेल तर काय असणार इथं, ए संयोग संच बी, तर ए हा ए संयोग संच बीचा काय असेल उपसंच असेल तर तेव्हा काय असणार आहे, बी हा ए संयोग संच बीचा काय असतो उपसंच असतो. त्याच्यानंतर चौथा बघा इथं, ए ए संयोग संच बी एक संयोग ए डॅश म्हणजे याचा पूरक संच जर असेल तर ते बरोबर काय असतो, विश्वसंच तयार होतो. त्याच्यानंतर पाचवा याच्यामधला गुणधर्म आपण पाहूया, ए संयोग ए जर असेल तर बरोबर काय असणार आहे, तिथं ए हा संच असणार आहे. एचा संयोग संच ए असेल तर ते तो काय असणार आहे, ए हा संचच असणार आहे. याच्यामध्ये सहावा गुणधर्म काय असेल सांगून आपण बघा, ए संयोग जर रिक्त संच असेल तर काय असणार आहे, तो संच ए हा संच असणार आहे. ए आणि रिक्त संच यांचा संयोग असेल तर काय असणार आहे, तो संच ए असणार आहे. हे संचाचे काही गुणधर्म आपल्याला इथं सांगता येतील. आता पहा, तर आजचा आपल्याला अभ्यास काय करायचा आहे बघा, जी दिलेली उदाहरणं जी आत्ता सगळी दिलेली आहे ती उदाहरणं काय करायची आहेत, वहीमध्ये लिहून काढायची आहे. हा आजचा या व्हिडिओचा काय आहे अभ्यास आहे. तर आज आपण काय पाहिलं आहे, तर दोन संचांचा संयोग आपण पाहिलेला आहे. कशाप्रकारे दोन संचांचा संयोग तो कसा लिहिला जातो आणि त्याचं वाचन कसं केलं जातं आणि त्याच्यावरची उदाहरणं आपण इथं केलेली आहेत, सोडवून पाहिलेली आहेत.